करण वाघमारे बॅग टूपेन सावंत हे लिहिल्या सुंदर काम करतात साहेब आणि या कामगिरीवरती सगळे खुश आहेत ओवर टू आकाश पाटील हॅलो नक्कीच तुषार सर आपण गेले दोन दिवस दिवस आणि रात्र मेहनत घेतात दोघ अक्षय असतील राज सावंत चांगली मेहनत घेतात दोघ आपण त्यांचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे आपण बघतोय आज सामना त्याच्यावरती बराचसा विश्वास होता ओन्हाड ग्रामपंचायतीचा फलंदाज तो करण वाघमारे ज्याने चांगली केली गेली होती पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये पण त्याने विश्वासाला मात्र तडा दिला तो या होणार संघासाठी हा चेंडू मात्र फलंदाज जातोय निर्धाव निर्धाव चेंडू या जागा धाव फलक मात्र खातं खोल जात नाहीये ते होणार संघाचा होणार संघ विपक्ष आपण बघतोय या उमरे उमरे सुद्धा संघाचा विचार केला एक चांगला अव्वल दर्जाचा संघ हा चेंडू जातोय मात्र कवरच्या रिजन मध्ये चेंडू उचलतो फेकतोय दोन धावा पूर्ण होतात दोन धाव्याने मात्र कात खोल गेलं ते उन्हाळ्या संघाचा नॉ स्ट्राईक फलंदाज येतो एकाच गावातील चिंचोली गावातील येत दोन्ही फलंदाज गुरु वाघमारे आणि स्ट्राईक येणला येतो शंकर शंकर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय पण प्रयत्न पसतोय मी तर म्हणेना षटकार चौकार मारण्यापेक्षा एकेरी दुहेरी आणि चेंडू निरकून पारखून जर मारले ना शंकर वाघमारेने तर नक्कीच मात्र धाव संख्येचा डोंगर उभा करता येईल पण तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करतोय तो मात्र उमरे संघाचा गोलंदाज कृष्णा चांगली गोलंदाजी करतोय अद्याप तीन धावा खर्च केल्यात आणि जो महत्वाचा घटक होता जो पाया रचला जातो ना नरेश सर आपण नेहमी विचार करतो जो पाया रचला जातो ना तो पायाच मोडून टाकला तो मात्र होणार संघाचा तीन धावा धावपाल करते आल्यात हा चेंडू हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला आहे चेंडू जातोय निर्धाव निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र पहिलं षटक समाप्त झालं आहे एक षटकाचा खेळ संपलाय तीन धावा धाव पालकावरती आल्या आहेत आता अजूनही अठरा चेंडूंचा खेळ बाकी असेल ते मात्र होणार संघासाठी अठरा चेंडूमध्ये कमीत कमी चाळीस ते पंचाळीस धावा येणं गरजेचं ठरेल ते होणार संघाला पण तेवढ्याच ताकदीच्या फलंदाज आहेत उमऱ्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत उमऱ्या संघामध्ये पण आपण विचार केला होणार संघाचा त्यांच्यामध्ये मा सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीचे चा गोलंदाज आहेत चांगल्या चांगले गोलंदाज आहे नौका गोलंदाज येतोय बोंजर हेड कडून बाबू बाबू सज्ज होतोय बोंजर दुसरा षटक घेऊन येतोय बाबू वैयक्तिक कोट्यातील पहिला सांगी कोट्यातील मात्र दुसरा षटक घेऊन येतो तो बाबू बाबू बोंजर हेड कडून आपण बघतोय स्ट्राइक येणला येतो फलंदाज शंकर तब्बल चार चेंडूंचा खेळ केलाय तीन धावा फक्त मात्र आपल्या बॅटमधून आल्यात पण आता षटकार चौकार मारावे लागणार शंकर वाघमारेला मारेला जर धाव संख्येचा डोंगर उभारा करायचा असेल तर हा चेंडू मात्र सुरेख पटका लागावला चेंडू जातोय मात्र ऑफ च्या रिझन मध्ये चेंडू उचलणार पेकणार तत्पूर्वी मात्र दोन धावा सुरक्षित पूर्ण होतात सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते शंकर आणि गुरु यांच्यात असलेलं तालमेल सुंदर पाहायला मिळतंय मात्र दोन धावेने धावा आल्या त्या एक गडी बाद पाच पाच धावा ते आल्यात शंकर वाघमारे आपण बघतोय पण तेवढीच अव्वल दर्जाची मात्र गोलंदाजी पाहायला मिळते हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पटका लागावलाय लॉंगॉपच्या मध्ये क्षेत्रक्षक घेतोय चेंडूवरती चेंडू उचलतोय पेकतोय पुन्हा एकदा मात्र दोन धावा पूर्ण होतात त्या शुक्रप्रित्या दोन धावेच्या मदतीने सात धावा धावपलकावरती आल्यात आता मात्र धाव आपण बघितलं विचार केला नाही रे सर तर मात्र थोडंसं कासवाच्या गतीने का होईना पण मात्र पुढे सरकतोय ते मात्र होणार संघाचं सात धावा धावपलकर ते आल्यात होणार संघाच्या गोलंदाजी पुन्हा एकदा सुरेख पटका लागवलाय चेंडू जातोय पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्रक्षक येतोय चेंडू पर्यंत पण तो चेंडू होतोय सीमा पार तडी पार चार धावांसाठी आलेला चौकार डीजे डीजे सुरेखा फलंदाजी करतोय शंकर वाघमारे मात्र हा चेंडू मात्र मिड विकेटच्या रिझन मध्ये एकच धाव मिळणार एका धावेच्या मदतीने धावा आल्या धाव पलकर तिथे एक गडी एक गड्याच्या मोदल्यात बारा धावा असं वाटलं होतं मात्र पहिल्या षटकामध्ये तीन धावा आल्या मी बोललो कासवाच्या गतीने का होईना पण धाव पलक थोडस पुढे सरकतोय पण शंकरने तेवढा ऐकलं आणि चांगली मात्र फलंदाजी ती केली ती या, या शंकर या फलंदाजाने पंचांचा इशारा होते मात्र चेंडू चेंडूचा अवंतरच्या मध्ये तिने एक धाव मिलते सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मात्र तेवढ्याच आता ताकतीने खेळताना दिसतोय तो होणार संघ होणार संघ मात्र सुरेख कामगिरी करतोय पण तेवढ्याच ताकतीची गोलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होता तो कृष्णाने चांगली कामगिरी केली हा चेंडू मात्र ब्लॉकॉल टाकला होता चांगला सन्मान दिला चेंडूला ब्रह्मास्त्र वापरला होतो गोलंदाज शिवा या गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते शंकर वाघमारे मात्र एका चौकारा निशी खेळतोय आपल्या वैयक्तिक बारा या धाव चेंडूंचा तब्बल खेळ केला तो आठ चेंडू आणि बारा धाव खेळतोय तो शंकर शंकर बारा धावांवरती खेळतोय शिवा तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करतोय हा चेंडू मात्र सुरेख पाटका लागवलाय चेंडू जातोय लॉंगॉपच्या रिजन मध्ये एकच धाव मिळणार मात्र सुरेख क्षण पाहायला मिळतंय तब्बल दोन षटकांचा खेल संपलाय बारा चेंडूंचा खेल संपलाय धावा आल्या त्या बारा चेंडूंमध्ये एक गाडी बाद झाल्यानंतर पंधरा धावा धावपालकरती आल्यात अजूनही बारा चेंडूंचा खेल बाकी आहे बारा चेंडूमध्ये कितपत धावा येतात का धावा रोखल्या जातात तोपर्यंत आपण देऊया डी जे मास्तरला संधी डीजे सुंदर सुंदर आपल्याकडून गीत पाहायला मिळतात जस मौसम बदलतंय तसं मात्र डीजेच गाणं पण बदललं जाते नरेश सर आपण बघितलं तर नक्कीच पुन्हा एकदा मात्र सामन्याकडे ओलूया बारा चेंडूंचा खेल संपलाय धावा आल्या त्या धावपालकर पंधरा धावा आल्या हा चेंडू मात्र सुरेख पटका लगावला होता फलंदाज बाद होतो ज्याच्यावरती विश्वास होता शंकरवरती पण शंकरने मात्र निराश केला या सामन्यामध्ये होणार संघाला पुन्हा एकदा डिजे पंधरा धावा धावा पलकवरती आल्यात तब्बल तेरा चेंडूंचा खेल संपलाय दोन फलंदाज माघारी परतले होणार संघाचे चांगली फलंदाजी करावी लागणार आता सुनील या फलंदाजाला गुरु बराच सकाल नॉस्टा गेंडूवरती उभा आहे आपण बघतोय हा चेंडू मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला आहे फलंदाज बाद होतोय तर सुनीलच्या पारीचा होतोय अंत आणि धावपलक जागेवरती स्थिर होतोय पुन्हा एकदा येऊया आपण डी जे मास्तरला संधी बॅकफूटवर येऊन टेपलाय तो होणार ग्रामपंचायत संघ हॅट्रिक साठी संधी असेल गोलंदाजाला पण वासुदेवाला वासुदेव हा गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी करतोय अविनाश वाघमारे पुन्हा एकदा सज्ज होतोय हा चेंडू मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय जर नरेश सर विचार केला ना तर बरेचसे चेंडू या तीन षटकामध्ये निर्धाव गेले त्या चेंडूवरती एकेरी दुहेरी जर धावेचा विचार केला असताना तर कमीत कमी मी तर ना पंचवीस ते तीस धावांपर्यंत पोचला असता पण धावा मात्र धावपल तर पलकावरती जागेवरती राहतात हा चेंडू पुन्हा एकदा जातोय निर्धाव अविनेशने विचार केला पाहिजे एका एंडला सलामीला आलेला फलंदाज गुरु अजूनही नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे एखादी सिंगल काढून मात्र त्याला पटके मारण्यासाठी चान्स देवा माझं तर म्हणणं आहे पण तेवढ्या ताकदीने गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज वासुदेव या गोलंदाजाकडनं नक्कीच आपण विचार केला तर कृष्णाने चांगली कामगिरी केली होती त्यानंतर दुसरं षटक हाताळलं होतं बाबूने पण त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलं होतं ते गोलंदाज वासुदेव चांगली गोलंदाजी करतोय मात्र तिसरं षटक हाताळत आहे तब्बल पाच चेंडू पेकलेत आणि पाचही चेंडू निर्धाव टाकलेत मेडन षटक टाकणार का या सामने सामन्यामध्ये आपण बघतोय हा चेंडू मात्र पुन्हा एकदा अविनाश बॅक टू बॅक मात्र निर्धाव जातोय हो षटक जातोय मेड़न तीन षटकांचा खेल संपतो आणि धावा येतात त्या फक्त आणि फक्त धाव पालकावरती पंधरा डीजे माझ्या अंगात नक्कीच इकड आपण बघतोय पांडे सर खुश आहेत या गाण्यावरती पण कालूबाईचा वार आता या उन्हाळ फलंदाजांवरती भरायला लागेल चांगला सामना मात्र आपण पन बघतोय पंधरा धावा धावपलकरती आल्यात हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सातवा चेंडू लागोबाटचा सा निर्धाव जातोय माझ्या समोर बसलेले नरेशजीत अलवी सर मला सांगतात सातवा चेंडू हा निर्धाव जातोय चौथा षटक मात्र घेऊन आलाय तो वीराड। गोलंदाज विराट नरेश सर आपण विचार केला ना तर पाया चांगला रचला गेला पांडे सर या सामन्यामध्ये पहिला षटक चांगला हाताळला गेला मात्र पण हा चेंडू पुण्यात जातो लॉंग ऑनच्या रिझन मात्र क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाही फलंदाज पाचव्या क्रमांकाचा बाद होतोय तो गुरुनाथ वाघमारे ओवर टू डीजे जो कट रचला होता ना नरेश सर उमरे संघाने तो आत्तापर्यंत तर सक्सेस ठरलाय उमरे संघाने होणार संघासाठी जो कट रचला होता ना तो आत्तापर्यंत सक्सेस ठरलाय पण अजूनही सामन्यामध्ये काही घडलेलं नाही या षटकातील अजूनही काहीशे चेंडू शिल्लक आहेत या चार चेंडूमध्ये कमीत कमी दोन पटके येणं गरजेचं ठरेल ते होणार संघासाठी कारण तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करतो होणार संघ हा चेंडू मात्र पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय अवंतरच्या मदतीने आता पुन्हा एकदा कासवाच्या गतीने बुड चाललंय ते होणार संघ उमरे संघ चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कृष्णाने चांगली गोलंदाजी केली त्यानंतर बाबूने चांगली गोलंदाजी केली वासुदेवने चांगली गोलंदाजी केली पण त्याच्यानंतर येणारा चौथा गोलंदाज तो सुद्धा चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी एक साईडने मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय फलंदाज लागो पाठ से बाद होतात ते पाच आणि दहावा आल्या त्या सोला दावा ती जे नरेश सर आपण जर विचार केला ना होणा संघाचा पण नेहमी ऐकायला भेटतं का होन्हाळ संघ इथं जाऊन चांगला खेळ केला तिथं जाऊन चांगला खेळ केला पण आपल्या मी तर म्हणेल मातीवरती आपण खेळतोय आज म्हणजे जवळ खेळतोय आपण तिथे घरच्या मैदानावरती खेळतोय तिथे चांगला खेळ होणं गरजेचं आहे पण होत असता कधीतरी चुका मयूर पाटील होत असतात सामन्यामध्ये पण त्या सामन्यावरती चुकांवरती लक्ष विचलित करून मात्र चांगला खेळ करावा लागेल पण बऱ्याचशा कालावधीनंतर मात्र हा येतोय पंचांचा स्वेअर चेंडूचा इशारा येतोय आणि या वन प्लस फोर अशा पाच धावा मिळतात पाच धावांच्या मदतीने धाव फलक थोडस पुढे जात आहे ते बावीस एकवीस या धाव संख्येवरती एकवीस धावा धाव फलकावरती आल्यात षटकात येईल काहीशे चेंडू शिल्लक आहेत असं वाटलं तर चांगली गोलंदाजी करतोय चौथा गोलंदाज आला तो विराट हा चेंडू मात्र सुरेख पटका लागावलाय चेंडू जातोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये दोन धावा पूर्ण होतात दोन धावेच्या मदतीने तेवीस धावा धावपलकर ते आल्यात आता मात्र शेवटचा या षटकातील दोन चेंडू शिल्लक असतील दोन चेंडूवरती कमीत कमी एखादा फटका तो मात्र चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जाईल तो होनाड या संघाला हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पटका लागावला चेंडू जातो बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये पाहायला मिळत आहे दोन धावा पूर्ण होतात चांगली आ, 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 या फलंदाजी केली या फलंदाजाने या दोन चेंडूवरती मात्र तब्बल चार धावा आपल्या बॅटने काढल्या त्या फलंदाज अतिशय फलंदाजाने पण तेवढ्या सागतीची गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र उमरे संघाकडून शेवटचा चेंडू स्लॉगोरच्या षटकामधील हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला हा फलंदाज ठेवला कुठं होता मयूर पाटील आपण जर विचार केला तर खरंच चांगली पटकेबाजी केली त्याने तीन चेंडूवरती काही का होईना पण पाच धावा करचे पाच धावा आपल्या संघासाठी मात्र जमावल्या अतिशय फलंदाजाने अशा प्रकारे चोवीस चेंडूंचा खेळ संपलाय चोवीस चेंडू मध्ये धावा आल्या त्या पंचवीस विजयासाठी सव्वीस धाव संख्येची गरज असेल त्या Umbre Zangala. चोवीस चेंडू आणि विजयासाठी उमरे संघासाठी गरज आहे ती फक्त आणि फक्त सत्तावीस जाव संख्येची गरज आहे चोवीस चेंडूमध्ये येणारे चोवीस चेंडू सत्तावीस जावा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र उमरे संघाकडून कृष्णाने चांगली गोलंदाजी केली त्यानंतर पहिल्या षटकामध्ये कृष्णाने धावा खर्च केल्या तीन एक विकेट घेतलं त्यानंतर बाबूने धावा खर्च केल्या बारा नंतर निर्धाव षटक आला आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या अकरा अशा चार चोवीस चेंडूंच्या सा चोवीस चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या सव्वीस विजयासाठी सत्तावीस धाव संख्येची गरज आहे सत्तावीस धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार पण धावा आपण जर विचार केला तर धावा रोखल्या जातील का या मात्र होणार संघाकडून आपण बघतोय अविनाश वाघमारे गोलंदाज असेल त्यानंतर करण वाघमारे असेल सुनील वाघमारे असेल हे तीन गोलंदाज ताकदीचे गोलंदाज आहेत कारण अविनाश वाघमारेचा विचार केला तर याच मैदानावरती मागच्या हप्त्यामध्ये पाटील बेस्ट गोलंदाजाचा पुकार घेतला होता तो पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये पण आता तो सगळा विचार सोडून देऊन आता चांगली गोलंदाजी करावी लागणार या सामन्यामध्ये जर आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीकडे न्यायचं असेल तर पण आ... सलामीला आलेली जोड सकली आपण बघतोय ज्ञानेश्वर आणि कृष्णा क्रिष्ना... कृष्णाने क्रिष्ना... पहिल्या षटकामध्ये तीनच धावा खर्ची केल्या होत्या पण फलंदाजी करताना आता बघतोय आपण किती धावा खर्ची करतोय याचा पुढील सामना होईल तो देव नावा संघ आणि त्याच्या विपक्ष लढेल कुंभिवली स्ट्राइक एंडलाय तो ज्ञानेश्वर नॉन स्ट्राईक तो तो कृष्णा आमच्या समोर बसलेले तुषार सर आम्हाला सांगतात त्याच्या पुढील सामना येतो कुंभिवली वर्सेस देव नावा दोन्ही संघाचे कर्णधार नाणेपिकीच्या कौलासाठी यावं चोवीस चेंडू विजयासाठी सत्तावीस धाव संख्येची गरज आहे स्ट्राईक आणला येतो फलंदाज ज्ञानेश्वर आणि नॉन स्ट्राईक आणला येतो त्याने पहिला षटकावते तीन धावा खर्च केला पण अविनाश कशी कामगिरी करतोय ते बघणं आहे पहिल्या चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक का। चांगली कामगिरी करतोय फलंदाज बाद होतोय तो मात्र ज्ञानेश्वरच्या पारीचा होतोय अंत टू डी जे नक्कीच काय सांगू तुला या दोघांची गोष्ट या दोघांमध्येच हा सामना चाललाय एक साइडला चेंडू आणि एक साइडला फली पली मयूर पाटील आपण बघतोय अविनाशने मात्र पहिल्या चेंडूवरती पहिला मोहरा टिपलाय तो ज्ञानेश्वर तुर गोलंदाजी पाहायला मिळतोय मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय दुसरा निर्धाव येणारे बावीस चेंडू आणि विजयासाठी सत्तावीस धाव संख्येची गरज आहे सत्तावीस धावा बावीस चेंडू मध्ये कशा रोखल्या जाणार का सत्तावीस धावा बावीस चेंडू मध्ये काढलं जातील ते बघणे तेवढंच गरजेचं राहील पहिले दोन चेंडू तर चांगले टाकले अविनाश दा वाघमारेने पण येणारे चार चेंडू मँडेटरी पावरले तर षटक आहे चार चेंडूवरती दहा धावा येणं गरजेचं ठरेल ते मात्र उमरे संघासाठी हा पटका चांगला लागवला चेंडू जातोय ऑफ ऑफच्या रिजन मध्ये तिसऱ्या चेंडूवरती आलेला चार धाव्याने मात्र खातं खोलतोय तो फलंदाज आपला वैयक्तिक आणि सुद्धा सांघिक समीर समीर ने पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकर लगावला आता मात्र अविनाशने ओळखलं पाहिजे या तीन चेंडू बाकी पहिल्या षटकामधील तीन चेंडू मध्ये कमीत कमी धावा देण्याचा विचार करावा लागेल पण या तीन चेंडूवरती मात्र धावा कशा काढता येतील त्या मात्र उमरे संघाला बघावं लागेल हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पॅटने मारण्याचा प्रयत्न केला आहे फलंदाज चकतोय चेंडू जातोय निर्धाव धाव फलक जागेवरती स्थिरावतोय ते मात्र हुमरे संघाचं अजूनही येणारे वीज चेंडू आणि विजासाठी तेवीस धाव संख्येची गरज आहे वीज चेंडू तेवीस धावा बऱ्याचसा आपण जर बघितला असेल बरेचसे सामने बघितले न रे चलवी सर का ह्या धावा रोखल्या जातात पुन्हा एकदा मात्र पटका सुरेख लगावलाय चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मधून चार धाव्यांसाठी पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला देऊया संधी अजूनही मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक त्यातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे अविनाश वाघमारे पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा बॅटने मारण्याचा प्रयत्न केला फलंदाज स्वतःहून बाहेर निघतो आपण बघतोय पंच बोटवर करायच्या अगोदर पण मयूर पाटील अविनाश वाघमारेने विचार करायला पाहिजे होता जे शॉटअप लेनचे चेंडू टाकले ते मात्र चांगले चेंडू टाकले त्यांनी ओळखायला पाहिजे होता जे समोरचे चेंडू मारले टाकले ते ने मारलेत पण दोन चेंडू खराब टाकले दोन चेंडूवरती धावा आल्या त्या आठ सहा चेंडूंचा खेल संपलाय धावा आल्यात आठ अजूनही विजयासाठी येणारे अठरा चेंडू आणि गरज असेल ती एकोणीस धावसंख्येची अठरा चेंडू एकोणीस धावसंख्येची गरज आहे गोलंदाजी कशी होते बघणं गरजेचं ते पण चार चेंडूंचा पाच चेंडूंचा खेळ केला तो मात्र समीरने धावा आपल्या संघासाठी काढल्या आठ दोन चौकारांनी आठ धाव संख्येवरती बाद झाला तो समीर फलंदाज येणारे अठरा एको, चेंडू एकोणीस धाव संख्येची गरज आहे नौका गोलंदाज येतो गोलंदाज सुनील वाघमारे अविनाशने चांगले गोलंदाजी केले पण दोन चेंडू मित्र म्हणेन खराब टाकले अविनाश वाघमारेने पण आता विचार करावे लागेल येणारे अठरा चेंडू एक धाव चेंडूपेक्षा जास्त आहे अठरा मध्ये एकोणीस धाव संख्येची गरज आहे एखादी एकेरी दुहेरी धाव संख्येने पण आपण आपला संघ विजय करू शकतो पण एखादा चेंडू निर्धाव एखादा चेंडू षटकार चौकार जर मारला तर आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीकडे घेऊन जाऊ शकतो तो उमरे संघ हुमरे संघ आपण बघतोय चांगली गोलंदाजी केली उमरे संघाने पण तेवढ्याच आता ताकतीने आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आठ धावा धावपलकर ते आल्यात त्या उमरे संघाचा हा चेंडू मात्र सुरेख टाकला या पंचांना कुठलाही प्रकारची दाब दिली जाईत नाही मात्र चेंडू जातोय निर्धाव सात चेंडूंचा खेळ संपलाय या आठ धावा धावपलकर ते आल्यात येणारे सतरा चेंडू आणि विजयासाठी अजूनही एकोणीस धाव संख्येची गरज सतरा चेंडू एकोणीस धावा एकोणीस धावा सतरा चेंडू आता मात्र पूर्णपणे दाव मदार असेल ते सुनील वाघमारेवरती पण या फलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागणार सुरेख फटका लागावला चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या मध्ये चेंडू उचलणार पेकणार तत्पूर्वी मात्र एकच धावा आणि सुमारपैकी पाहायला मिळते जर मयूर पाटील आपण विचार केला ना तर पंचकृषी प्रीमियर मध्ये बरेचसे प्लेअर आदिवासी बांधव खेळले पण त्याच्यामध्ये जे क्षेत्ररक्षण करत होते ना ते बघण्यालायक होतं आदिवासी बांधव यांचं पण आपण बघतोय अजूनही सोला चेंडू आणि विजयासाठी अठरा धाव संख्येची गरज आहे हे षटक निर्णायक आहे नरेंद सर जर विचार केला हे षटक महत्वाचं आहे हा हा षटक मात्र चांगलं टाकावं लागणार हाता लावं लागणार ते गोलंदाज सुनील वाघमारेला दोन चेंडू फेकले दोन चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव करचे गेले अजून या षटकातील चार चेंडू शिल्लक असतील येणार आहे सोला चेंडू आणि विजयासाठी अठरा धावसंख्येची गरज सोला चेंडू अठरा धाव संख्येची गरज आहे गोलंदाजी कशी करतोय सुनील वाघमारे त्याच्यापेक्षा आपण बघितलं तर फलंदाजी कशी होणार ती उमरे संघाच्या हा चेंडू जातोय मात्र हवेमध्ये क्षेत्र अविनाश वाघमार येतोय फलंदाज बाद होतोय तो मात्र दुसऱ्या क्रमांक तिसऱ्या क्रमांकाचा बाबू ओर टू डीजे याच्या पुढील होणारा सामना देवनावे विपक्ष कुंभिली दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत नाणे पिकेचा कौल करतील आमचे पत्रकार, पत्रकार बंधू सांगड्याचे नाणेपिकेचा कौल करतील देवनावा विपक्ष कुंभिवली चांगला सामना आपण बघतोय तुषार सर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत ना पंधरा चेंडू विजयासाठी अजूनही अठरा धाव संख्येची गरज आहे माझ्या समेत नरेश दलवी आम्हाला सांगतात जिथं समीकरण होतं अठरा चेंडू एकोणीस जावा आपण बोललो होतो एकेरी दुहेरी धाव जरी आली तरी थोडासा मात्र स्कोअर कार्ड आल तर राहील पण इथं तीन चेंडू गेल्यात निर्धावा हा चेंडू मात्र पंचांचा नो हो चेंडूचा इशारा येतोय वन प्लस वन अशा दोन धावा मिळणार ही गरज नव्हती मी तर म्हणेल सुनील वाघमारेला कारण चांगले चेंडू टाकत होता सुनील वाघमारे पण आता हा चेंडू टाकला बिमरचा नो आणि आता आहे प्रीट तुषार सर नेहमी सांगतात उघडा डोले पहा नीट आता आहे हिट प्रीट, या प्रीटचा फायदा घ्यावा लागणार एका या चेंडूवरती षटकार चौकार येणं गरजेचं राहील ते मात्र उमरे संघासाठी अजूनही 15 साथी है, है, सर, हो ए, पंधरा चेंडू विजयासाठी या सोला धाव संख्येची गरज आहे जिथं समीकरण होतं ना नरेश सर अठरा चेंडू एकोणीस धावा एकच धाव फक्त जास्त होती आता पुन्हा एकदा समीकरण आलाय पंधरा चेंडू आणि सोळा धावा आता पण आपण विचार केला तर एकच धाव फक्त चेंडू पेक्षा जास्त नरेश सर नक्कीच पंधरा चेंडू सोला धावा अजून या सलामीला आलेला कृष्णा दोन चेंडूंचा सामना केलाय फक्त एक धाव खर्ची केले दोन चेंडूंवरती अजून आपण बघतोय सोळा धाव संख्येची गरज आहे जर आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीकडे न्यायचा असेल आणि जर नाईटमध्ये सामना केलायचा असेल ना यांना आपला उमरे संघाला तर फलंदाजी कृष्णाला चांगली करावी लागणार त्यापेक्षा चांगली गोलंदाजी मात्र या षटकामध्ये करावी लागणार ती सुनील वाघमरेला हा चेंडू आडव्या बॅटने मारला आहे चेंडू जातोय मात्र मिडॉनच्या रिझनमध्ये सात आव्यांसाठी आलेला हा खणखणित दणदनीत षटकार ओर टू डी जे डीजे आपण बघतोय कधी समालोचन कधी डीजे ऑपरेटिंगच काम आमचं करतात हा चेंडू पुन्हा एकदा जातोय मात्र ऑनच्या रिजन मध्ये सहा दाव्यांसाठी आलेला षटकार आणि सामना डी जे असं वाटलं होतं सुनीलने दोन चेंडू टाक चांगले टाकलेत पण नंतरचा टाकलेला पिमरचा चेंडू नक्कीच कृष्णासाठी बक्षीसांची कैरत आले म्हणजे दोन षटकार मारलेत दोन षटकरांसाठी दोनशे रुपये दोनशे रुपये आलेले आहेत आणि शंभर रुपये आलेले आहेत सॉरी क्षमा असावी नक्कीच येणारे बारा चेंडू आणि तीन धाव संख्येची गरज आहे अजून बघ संधी कृष्णा वाघमारेने जर षटकार मारला तर पंकज वाघमारे यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक असेल कृष्णा वाघमारेसाठी नक्कीच अविनाशने चांगली गोलंदाजी केली होती त्यानंतर असं वाटलं पहिले दोन चेंडू चांगले टाकले तुषार सर पण त्यानंतर गोलंदाज थोडीशी लयन ले बिघडली गेली भीमर चेंडू राखला त्यानंतर आलेले दोन षटकार हा मात्र उमे उमरे संघाला विजयाच्या वाटचालीकडे घेऊन गेला उमरे कृष्णाने मात्र चांगली फलंदाजी केली दोन षटकारांशी आपल्या चौदा धाव संख्येवरती गेलतोय नौका गोलंदाज येतोय एन पी डाबा एंडकडनं रोशन हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडू जातो मिडॉनच्या चे रिझन मध्ये सुनील कोणत्याही प्रकारची चूक करत नाही एकच धाव मिळणार एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलक जाते पंचवीस येणारे अकरा चेंडू आणि विजयासाठी दोन धाव संख्येची गरज अकरा चेंडू दोन धावा विजयासाठी चांगला सामना पण बघतोय ओनाड वर्सेस उमरे हा चेंडू चुरेक पटका लागावलाय चेंडू खाली क्षेत्र येतोय मात्र कोणती चूक करणार नाही फलंदाज कृष्णाच्या पारीचा होतोय अंत टू डीजे आता जान राहिली नाही तुषार सर या सामन्यामध्ये कारण दहा चेंडू आहेत आणि दोन धाव संख्येची गरज आहे पण सामन्यामध्ये काय होईल सांगता येत नाही कारण तुषार सर आम्ही अनुभव घेतला होता आम्हालाही बारा चेंडूमध्ये तीन धावा पाहिजे होत्या माडप पा संघाविरुद्ध तारवडीला नाईटचे सामने होते तो सामना आमचा सहा चेंडू आणि तीन धाव्यांवरती आला होता म्हणजे सामन्यामध्ये काय होईल हा चेंडू जातोय एका आणि पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय आणि विजयी संघ होतोय तो हुमरे हो विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्या